सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील एक घटना समोर आलेली आहे. एकीकडे पेपर आणि दुसरीकडे वडिलांचं निधन अशा बिकट प्रसंगात विद्यार्थी सापडला होता, पण कुटुंबियांनी त्याला बळ दिलं आणि परीक्षेला गेला. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे हृदय पिळून टाकणारी घटना घडलेली आहे. गणिताचा पेपर असल्याने 12वीच्या विद्यार्थ्याने भरपूर अभ्यासाची तयारी केली होती, पण पेपरच्या दिवशीच म्हणजे आज सकाळी वडिलांचं अकस्मित निधन झालं. विद्यार्थ्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अखेर मन घट्ट करून मुलाने वडिलांचा मृतदेह घरात ठेवून आधी गणिताचा पेपर दिला आणि मग वडिलांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिली. या घटनेनं हुलजिंती गावातील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत. तुकाराम कल्लप्पा रूपटके असं विद्यार्थ्याचं नाव आहे. कल्लप्पा आबा रूपटके वय वर्ष 60 वर्ष असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यांचं आज सकाळी निधन झालं. अचानकपणे वडिलांचं निधन झाल्याने घरातील वातावरण बदललं. आईने मुलाला धीर देत मृतदेह घरात ठेवून मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला 12वीच्या परीक्षेसाठी पाठवलं. नातेवाईकांनीही तुकारामाला धीर दिला, आधी पेपरला जाण्याचा सल्ला दिला. मग तुकाराम रूपटके हा मनावर दगड ठेवून परीक्षेला सामोर गेला. तुकारामाने आधी गणिताचा पेपर दिला आणि पेपर संपल्यानंतर घरी परतला. वडिलांच्या अंत्यविधी करत हा मुखाग्नी दिली. नातेवाईकांनीही मुलासाठी दुपारपर्यंत अंत्यविधी थांबवला होता. हुलजिंती गावात सकाळपासून शोककला पसरली आहे. गावातील अनेक विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्याच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून ग्रामस्थ विशेष प्रयत्न करत आहेत. घरावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं असतानाही तुकारामाने गणिताचा पेपर दिला आणि ही तुकारामाच्या धैर्याची परीक्षा ठरली. परीक्षा काळात आधीच विद्यार्थ्याच्या मनावर प्रचंड ताण असतो. फक्त विद्यार्थीच नव्हे तर कुटुंबीय तणावात असतात. अशातच अचानक एखादी दुःखद घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसतो, पण तुकारामाला कुटुंबियांनी धीर दिल्याने त्याला बिकट प्रसंगाला तोंड देता आलं.